नमस्कार, मी शीतल सुभाष रोटीचरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण हॉटेलसारखी रोटी घरी कशी बनवायची याची रेसिपी आपण आज पाहणार आहोत। तर चला मी दाखवते। तर मी हा दोन वाटी मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं एक चमचाभर, थोडं तेल एक चमच, एक दोन चम्मच तेल घाला आणि दही चार चमचे, आणि हे छान मिक्स करून घ्या। छान मिक्स झालेला आहे, आपण छान मिक्स केलेला आहे दही। तर आता लागेल तसं आपण पाणी घालून मस्त घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे। थोडंसं तेल लावत आपल्याला छान सॉफ्ट मळून घ्यायचं आहे। हे पीठ तुम्ही छान मळून घ्या आणि एक तर अर्ध्या तासासाठी तरी भिजत ठेवा। जर वेळ नसेल तर मळतानाच एकदम सॉफ्ट डो होईपर्यंत छान मरदून घ्या त्याला, म्हणजे भिजत ठेवायला वेळ नाही लागणार। आपला छान डो तयार आहे, पीठ मळून तयार आहे, अगदी सॉफ्ट मरदलेला आहे, त्यामुळं भिजत ठेवण्याची गरज नाही, अगदी स्पॉन्जी झालेला आहे। तर आता छान याचे गोळे करून घ्या, थोडं तेल लावा हाताला, एक सारखे गोळे करून घ्या अशा पद्धतीने। अशा प्रकारे आपण हे गोळे बनवून तयार आहेत पिठाचे। तर आपण लाटून घेऊ। थोडासा मैदा लावून लांबसर लाटून घ्या। छान रोट्यांच्या शेपमध्ये आपल्याला लाटून घ्यायचे। मैदा आहे तर तो कितीही लांबवला तरी आकसतो, त्यामुळे छान लांबसर पद्धतीने रोटी बनवून घ्या। तवा तुम्ही न वापरातला नॉनस्टिक वापरू नका, लोखंडी असेल तर तो वापरा, कारण तो खराब होऊ शकतो, परत त्यावरती डोसे येऊ शकत नाही। हा माझा वापरातला नाही, रोट्यांसाठीच आहे, त्यामुळे तो घेतलेला आहे। ही छान लाटून तयार आहे, तर त्यावरती आपल्याला पाण्याचा हात फिरवून घ्यायचा, तव्याला छान चिटकून राहील आपले। तर हे अशा पद्धतीने ठेवून द्या। तर एक बाजू आपली भाजलेली आहे, छान सुकलेली आहे, तर आपण तवा अशा प्रकारे पलटून आपली दुसरी बाजू भाजून घ्यायची। अशा प्रकारे आपण भाजून घ्यायची आहे। छान भाजलेली आहे, छान सुटलेली आहे, बघू शकता। जो त्या बाजूनेही छान भाजून घ्या। अशा पद्धतीने आपली रोटी तयार आहे, बघू शकता दोन्ही बाजूनी छान भाजलेली आहे। आपण बनवून घेऊ बाकीचे। अशा प्रकारे आपण दुसरी छान रोटी बनवलेली आहे, ती पण शेकून घेऊ छान पाण्याचा हात, त्यावरती टाकूया। हात दाबून घ्या, नाहीतर चिटकून राहील। अशा प्रकारे आपल्या रोट्या बनवून तयार आहेत। तर तुम्ही कोणतेही भाजीसोबत घेऊ शकता, तर माझ्याकडे इथे कोफ्ता करी आहे, त्यामुळे मी ती घेते। तर कोफ्ता करीसोबत छान रोट्या वाटते ना, हॉटेलमध्ये गेल्यासारखं
खूप छान, वा आपली हॉटेलसारखी रोटी तयार आहे, पाहू शकताय, वा किती छान आहे. त्यासोबत ही भाजी. अप्रतिम रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगा, लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आपण पुन्हा भेटू नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय.